पंचवटी मेरे म्हसूळ परिसरातील गरजू असलेला रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बिगारी काम करणारे कामगार व हातावर पोट असलेल्या कुटुंबांना स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून घरपोच अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या सर्व भागामधील जे खरंच गरजू कुटुंब आहेत, रिक्षा चालक असतील, घरकाम करणाऱ्या मोलकरीण भगिनी असतील, सेंटरिंगचं काम करणारे कामगार बंधू असतील, ज्यांचं हातावर पोट आहे, दिवसभरामध्ये कमवायचं आणि रात्री खायचं अशी परिस्थिती असलेल्या कुटुंबांना, 240 कुटुंबांना आपण स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू म्हणजे गव्हाचं पीठ, तांदूळ, साखर, खाद्यतेल, हळद आणि मिरची पावडर याचा समावेश असलेले एक किट आपण वाटप केलेलं आहे. समाजातील दानशूर लोकांच्या मदतीनं आपण हे कार्य आत्तापर्यंत यशस्वी केलं. यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या सर्व स्वराज्य फाउंडेशनमधील सहकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचंही मला विशेष अभिमान. यामध्ये गावाचे पीठ, तांदूळ, साखर, खाद्यतेल, मिरची पावडर आणि हळद या वस्तूंचा समावेश आहे. दिनांक 20 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान या साहित्याचे वाटप करण्यात आले. म्हसूळ, वैदूवाडी, बोरगड, श्रीधर कॉलनी, गणेशनगर, निसर्गनगर, RTO कॉर्नर आदी परिसर भागात या किटचे वाटप करण्यात आले. यासाठी स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित घुगे, अमोल जोशी, रोहन लाकुळे, मयुरेश निकम, भूषण सोनवणे, रोशन गुजराणी, देवेंद्र परदेशी, अपूर्व शास्त्री, मयूर आहेर, कुणाल नाईक, मंगेश रसाळी, नितीन जाधव, सचिन चावरे, प्रणव कुलकर्णी आदींनी मेहनत घेतली. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक.